घसत आणणारा कांदा आता गृहिणींच्या डोळ्यातून पाणी आणतोय. गेले काही महिन्यापासून कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सध्या कांद्याचा भाव प्रति किलो 80 ते 100 रुपयांवर गेल्याने कांदा चर्चेत आहे. अशा परिस्थितीतच ग्राहक कांद्याची खरेदी करताना हात आकडता घेत असल्याचे दिसून येत आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या कराडच्या प्रतिनिधी प्रियांका पाटील यांनी. नमस्कार, मी प्रियांका. आपण पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी. सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे कांदा. कांद्याचे भाव वाढलेले आहेत. सध्या एक मान प्रचलित झालेली आहे, कांद्याने केलाय वांदा. जीवनावश्यक वस्तूंमध्ये कांद्याला सध्या महत्त्वाचं स्थान आहे, कारण लज्जतदार जेवणाची चव वाढते ती कांद्यामुळे. परंतु कांदा वाढलेला आहे कांद्याचे दर, त्यामुळे सामान्य ग्राहक गृहिणी अक्षरशः हैराण झालेले आहेत, कारण हा कांदा त्यांना परवडण्यासा झालेला आहे. परंतु आम्ही थेट शेतकरी मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारलं बाजारामध्ये, तेव्हा त्यांनी जी कांद्याची थेट घाऊक बाजारात जो कांद्याला 52 रुपये दर किलो आहे प्रति किलोचा, आणि थेट मध्यस्थांच्या साखळीतून विक्रीपर्यंत 80 ते 100 रुपये किलोचा दर आहे. मग शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग आणि मध्यस्थ, या तीनमध्ये आम्ही संवाद साधून सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांदा सुकावणार आहे की दुखावणार आहे याची चर्चा केलेली आहे. सध्या बाजारामध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहेत, शेतकरी सुखावला आहे. परंतु शेतकऱ्यापासून माल खरेदी करण्यापासून आणि माल बाजारामध्ये विकण्यापासून जी काय प्रक्रिया असते याबद्दल काय सांगाल? कांदे आता शेतकऱ्याकडनं माल बी कमी येतोय, पावसामुळे कांद्याचे फार नुकसान झालेलं आहे, त्यामुळे कांदे महाग आहेत. आणि अजून एक 15 दिवस कांद्याची पोझिशन हीच राहील, 15 दिवसानंतर कांदे कमी होतील. घेताना बी कांदे आम्हाला व्यापाऱ्याकडनं महागच मिळतात. जसं मार्जिंग पाहिजे तसं मार्जिंग आम्हाला मिळत नाही, तरी मी आपला आमचा दुकान आहे म्हणून आम्ही कांदे विकतो. कांदा सध्या महाग झाला आहे, यावर तुमचं काय मत आहे? कांदा काय सध्या घ्यायला महाग आहे, विकाय महाग नाही. 2 रुपये मिळतात ना किलो आहे त्याच्यात, पण गिरायकाला सांगून काय उपयोगच नाही ना. गिरायक काय म्हणणार आहे, हां तुम्ही आणताय आपण स्वस्त निघताय, इथं द्यायला पाहिजे का नको? महत्वाची गोष्ट एक आहे की शेतकऱ्यानं तर द्यायला पाहिजे का नको? शेतकरी म्हणणार माझा कांदा 90 रुपयाचा आहे पाहिजे, 100 रुपयाचा आहे पाहिजे, तेव्हा ते आपल्यापाशी 90-100 कांदे आणून त्याला 6% कमिशन आहे. 6% कमिशन जर लावलं तर ते कांदे बसले 120 रुपये, 110 रुपये बसतात कांदे. 110 रुपयाचे कांदे परत वतले तर त्याच्यात कमीत कमी 4-5 किलो तूट आहे. मग कांदे बसतात कसे त्याची विचार करा. 120 रुपये लावून सगळं गिराईक पैसे म्हणून म्हणत नाही की बाबा हे तुम्ही योग्य रेट घेता, असा विषय आहे. आता कांदे घ्यायला माग आहे, विकाय माग नाहीत. आपल्या इथं तरी नाहीतीच. आपल्या इथं कसं आहे, सांगितलं की गिराईक म्हणा तुमचंच चाललं आहे मनाचं. आमचं मनाचं चाललं असतं तर मग काही विषय झाला नसता ना. आम्ही 3 दिवस दुकान मोकळं ठेवलं होतो, दर कमी झाला, दर कमी झाला. मग कुठं दर कमी झाला? दर काही कमी नाही. हाही पोझिशन चालू आहे, हाही दर विक्री चालू आहे, त्याच्यात काय बदल नाही.